प्रसिद्ध मराठी अभिनेता सुशांत सेलारच्या गाडीवर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। तर या दगडफेकीत त्याची गाडी फोडण्यात आली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आला असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण पाहतोय प्रसिद्ध मराठी अभिनेता सुशांत सेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते। तर या दगडफेकीत त्याची गाडी फोडण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे। आपण पाहतो या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे। तोडफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। आपण पाहतोय प्रसिद्ध मराठी अभिनेता सुशांत सेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि त्या संपूर्ण गाडीची तोडफोड करण्यात आली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आपल्याला पाहायला मिळते। पंधरा तारखेला पहाटे 2:00 ते 2:10 मध्ये ही घटना घडली। आता नेमकं कशामुळे त्यांनी काच फोडली आहे, खरं तर हा भ्याड हल्ला आहे, त्यांनी का केला आहे, कोणास ठाऊक, पण मी रितसर आता पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल तक्रार दाखल करा। तर आपण पाहतोय सुशांत सेलारची प्रतिक्रिया आताच आपण बघितली। या प्रकरणात आपण कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, आपण पाहतोय सुशांत सेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, काय संपूर्ण प्रकरण? अर्थात म्हणजे ही जी घटना आहे ती 15 तारखेची आहे, म्हणजे रात्री 2:00 दरम्यान ही घटना घडली। एका व्यक्तीने, जसं सीसीटीव्ही आपल्याला दिसत आहे की एका व्यक्तीने येऊन बॅरिकेड टाकलं, त्यानंतर ते एक दगड घेऊन ते समोरची काच पण फोडलेली आहे। आता हे कशाला झालं, काय झालं, या सगळ्याची कारणं सुशांत देखील शोधतायत आणि एकूणच पोलीस देखील शोधतात, कारण सुशांतनी आता जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे एका अभिनेत्याची गाडी का म्हणून फोडली, हा एक सिनेमा म्हणून फोडली, कुठला रागा म्हणून फोडली, राजकारणासाठी फोडली किंवा कशामुळे फोडली, हा जो विषय आहे तो आता अजूनही गुलदस्तात आहे। त्यामुळे त्याच्याबद्दलची आता सगळी पूर्तता लोक करत आहेत। निश्चितच आता सुशांतने या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे, त्यामुळे पोलीस तपासामध्ये यातील सत्य समोर येईलच। धन्यवाद या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अभिनेता सुशांत सेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे आणि या संपूर्ण गाडीची तोडफोड करण्यात आली। दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद देखील झाली आहे।